रिलीव इन कर्जत ग्रुप आपल्यासाठी घेऊन येत आहे वास्तव रेसिडेन्सी नाना मास्टर नगर मध्ये घर खरेदीची अक्षय तृतीय निमित्तानं खास ऑफर. आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर. दर्जेदार बांधकाम, उत्कृष्ट मांडणी, प्रशस्त आणि चांगल्या प्रकारे डिझाईन केलेली लॉबी, आधुनिक सुविधांसह एक सुंदर डिझाईन केलेलं इकोडेक सीसीटीव्ही कॅमेरे, दोन सुसज्ज लिफ्ट, अभ्यासासाठी स्वतंत्र वाचनालय, समारंभांसाठी पार्टी एरिया, जिम, सोलार वॉटर हीटर, वॉकिंग ट्रॅक, चिल्ड्रन प्ले एरिया अशा आलिशान इम्युनिटीज सहित सर्व सोयी सुविधा युक्त प्रोजेक्ट म्हणजे वास्तव्य रेसिडेन्सी. संपर्क करा 9763300611 9665989811. ऑफिस पत्ता नाना मास्टर नगर मुद्रे कर्जत रायगड. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार जून महिन्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातून गणेश नाईक यांना मंत्रिमंडळात संधी देणार असल्याची माहिती मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातून 18 विधानसभा मतदारसंघ येत आहेत. 8 महानगरपालिका निवडणुका होत आहेत. त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद मजबूत करण्यासाठी मंत्रिमंडळात गणेश नाईक यांचं पुनर्वसन होणार असल्याची चर्चा ही सध्या नवी मुंबई शहरात सुरू आहे. कारण ठाणे जिल्हा मुख्यमंत्र्यांचा हा जिल्हा असून आगामी काळामध्ये भाजपला ठाणे जिल्ह्यात ताकद वाढवायची आहे. यासाठी गणेश नाईक मंत्रिमंडळात त्यांना घ्यायचं ठरवलं आहे. गणेश नाईक काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये 15 वर्ष ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये गणेश नाईकांसारखा प्रभावी मंत्री असणं आवश्यक आहे याची जाणीव आता भाजपला झाली आहे. त्या दृष्टीनं भाजपनं आता ठाणे जिल्ह्यात राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत. गणेश नाईक यांना मंत्रिमंडळात घेतलं तर ठाणे जिल्ह्यावर भाजपची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात निर्माण होईल. तसंच अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्या दृष्टीनं गणेश नाईकांचा प्रभाव ठाणे जिल्ह्यावर राहिला असून त्या दृष्टीनं ठाणे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांना शह देण्यासाठी गणेश नाईक यांचा राजकीय वापर भाजप करणार आहे. त्यामुळे गणेश नाईक यांना मंत्रिमंडळात घेऊन त्यांना पालघरचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे गणेश नाईकांचं भाजपनं पुनर्वसन करायचं ठरवलंय. विकासनामा नवी मुंबई.